श्रावण के महीने में महाराष्ट्र की संस्कृति और परंपरा को आगे बढ़ाते हुए चेंबूर महिला समाज की महिलाओं ने मंगला गौरी फुगड़ी व खेल की लाजवाब प्रस्तुति कर एक समा बांध दिया था। महाराष्ट्रीयन साड़ी और श्रृंगार से सजी इन महिलाओं ने मंगला गौरी के अलावा यहां आयोजित कई स्पर्धाओं में भी हिस्सा लिया। भावरे पुरंदरे मी विश्वस्त आहे। मी सगळ्या भगिनींचे या उत्साहाने आलेल्या सगळ्यांचे स्वागत करते आणि कार्यक्रमाला आता सुरुवात करूया। महिला समाजातर्फे मंगळागौरीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। चेंबूर महिला समाजातर्फे सांस्कृतिक शैक्षणिक महिलांच्या विविध उपक्रम राबवले जातात। त्याच कडीमध्ये वेगवेगळे सण व्रतवैकल्य आपण इथे करतो म्हणून चेंबूर महिला समाजातर्फे मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित केले आहे। ज्या कारणाने पारंपरिक हे खेळ आहेत श्रावणामध्ये, श्रावण हा पवित्र महिना असतो, याचं मंगळागौरीचं पूजन केलं जातं आणि नवीन पिढीला हे खेळ पोचले पाहिजे हा महत्त्वाचा उद्देश आहे। आणि त्या माध्यमातून ह्या मंडळ समाजातर्फे मेधा केतकर आमच्या ज्या अध्यक्ष आहेत, विश्वस्त ट्रस्टी विवावारी पुरंदरे जे आहेत आणि या सगळ्या महिलांनी हा नवीन पिढीला समजण्यासाठी आणि पारंपरिक खेळ खेळण्यासाठी महिलांना हे व्यासपीठ मिळून दिलेलं आहे। त्यामुळे मी महिला चेंबूर महिला समाजाचं खरोखर मनापूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करते की आम्हा सगळ्या सभासद भगिनींना, मी जरी सल्लागार असले तरी आम्हाला एक हौस असते की या व्यासपीठावर येऊन आपले खेळ सादरीकरण करण्यासाठी आणि त्याचं मौलाचं मार्गदर्शन विभावरीताई मेधा केतकर यांच्या सिनियर महिला आहेत त्यांनी आम्हाला दिले आणि आज आम्ही सगळ्या आनंद घेणारे आणि आनंद देणार आहोत त्या मंगळागौरीच्या माध्यमातून। म्हणता सर्वांना नमस्कार। चेंबूर महिला समाजाचं हे 63वं वर्ष सुरू आहे आणि अशी पारंपरिक पद्धतीने आम्ही मंगळागौरीचा हा कार्यक्रम सादर करतो। इथे मंडळातल्याच भगिनी मंगळागौरीचे खेळ पारंपरिक रीतीने सादर करतात। आता मंडळामध्ये बऱ्याचशा बहुभाषिक महिला आपल्या सभासद भगिनी झालेल्या आहेत, त्यांना बऱ्याच भगिनींना या प्रकारच्या खेळाची माहिती नाही आहे। इथे आल्यामुळे त्यांना वेगवेगळे खेळ बघायला मिळतात आणि त्या स्वतः खेळून त्याची मजा घेतात आणि हा आमचा एक उत्सवच असतो जो सगळ्या महिला नटून थटून येऊन छान पद्धतीने नऊवारी नेसून येऊन इथे स्टेजवरती खेळ सगळे वेगवेगळ्या प्रकारचे सादर करतात आणि नंतर महिलांनासुद्धा त्या खेळामध्ये समाविष्ट करून त्यांनाही एक वेगळ्या प्रकारचा आनंद देतात। तर ही आमची जी परंपरा आहे मंगळागौरीच्या खेळांची, ही अशीच पुढे प्रथा जी आहे ही अशीच चालू राहणार आहे आणि त्यासाठी सर्व भगिनींचं आम्हाला सहकार्य आहे। धन्यवाद। माझं नाव मेधा केतकर, मी आता सध्या चेंबूर महिला समाजाची अध्यक्ष आहे आणि चेंबूरमध्येच राहते। मुंबई से ग्लोबल चक्र न्यूज के लिए आनंद श्रीवास्तव की रिपोर्ट।